तुम्ही काय जॉब करत होता? मी पहिले स्विगी मार्केटिंग कॅशियर होतो. ओके. आणि साहेब अमर कुल्ले मध्ये चहा बनवायची कारागीर. ओके. बाकीची किरकोळ काम असं हॉबी जॉईन करतो. तुम्हाला कसं काय सुचलं की असं? नाही, असं काही विशेष नाही आहे. मम्मी आजारी होती म्हणून जॉबला काही सुट्टी मिळत नाही, म्हणून 3 महिन्यासाठी सुट्टी घ्यावं लागली. सिरियसली झाली आईची तब्येत जास्त, म्हणून मी जॉब सोडला. आणि नंतर असं त्यांच्याकडे आता आईची तब्येत ठीक आहे, किती दिवस घरात बसायचं म्हणून. आणि बाहेर इंटरव्ह्यू वगैरे झाल्यावर लगेच काही जॉब मिळत नाही, म्हणून मी असं ठरवलं की आपण नवरात्रामध्ये विशेष म्हणजे खिचडी जास्त चालेल म्हणून हा विचार करून थोडंसं स्टॉल लावता टेबलवर. मग खिचडी 10 दिवस इथली, नंतर असं केलं किती दिवस खिचडी खाणार आहे लोकं, म्हणून सँडविच वगैरे हे मेनू चालू केले. मग हळूहळू अशीच वगैरे चालू राहिले. कष्टाला यश आलं, क्वालिटीमुळे जास्त फेमस झाले खासून. आणि तुमच्यासाठी युनिक म्हणजे की पावाडा खूप फेमस आहे नाशिकमध्ये. आणि मला एक असं सांगायचं आहे, फेमस हा शब्द खूप सोपा वाटतो, पण त्याच्या मागची मेहनत काय अशी प्रत्येकाने जर जाणून घेतली तर खूपच काही त्याच्यामध्ये, त्याशिवाय यश नाही. आणि प्रसंग जसे येताना संकट टाळल्याशिवाय प्रगती होत नाही. मिळेल ना, किती पाहिजे? घरी आज दिवाळीचे पाहुणे येतात, आम्ही पण मुंबईतलं. हॅलो, काम आपल्याला कसं? चटणी आम्ही ऊस के पास मिरची नाही पण जास्त नाही, उसने घर पे बोली मिरची लागते दो तुम हे नाही. अरे हेच नाही मिरची, मिरची आहे का? बटाटा भजी का चालेल ना? 2 मिनिटं थांबता का? गरम पडून देते. अरे वा, तू तंद्र आहे? तंद्र पाठ थांबत. पार्सल कैसे?